नमस्कार. अंजनीस फूड स्टॉफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण कोकणातील एक पारंपरिक पदार्थ करणार आहोत. काकडीपासून बनणाऱ्या या पदार्थाला धोंडस, टोपातलं किंवा खसखस आणि तवसळी अशी अनेक नावे आहेत. कोकणातील प्रत्येक भागानुसार किंवा पट्ट्यानुसार अशी वेगवेगळी नावे आहेत. तुमच्या भागात या पदार्थाला काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. इथे मी एक मोठी पिकलेली काकडी घेतली आहे. अशी मोठी पिकलेली काकडी नाही मिळाली तर नेहमीच्या आपल्या छोट्या काकड्या मिळतात, त्या वापरल्या तरी चालतील. कोकणात या काकडीला तवसं असंही म्हणतात. आता ही काकडी आपल्याला सोलून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर ती किसून घ्यायची आहे. इथे काकडीचा किस 3 वाटी झाला आहे. यासाठी मी 2 वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा नाही घ्यायचा, जो शिऱ्यासाठी रवा घेतो तो घ्यायचा आहे. ओलं खोबरं 1 वाटी आणि थोडी हळद, थोडं जिरं आणि 2-3 वेलची, गूळ 1.5 वाटी असे हे प्रमाण घेतलेले आहे. सर्वात आधी आपण ओलं खोबरं, हळद, जिरं, वेलची आणि चवीनुसार मीठ हे मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून दरदरीत वाटून घेऊयात. आता इथे एक जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आता थोडे 3-4 चमचे तूप घेऊन आपण रवा भाजायचा आहे. रवा अगदी चांगला भाजून घ्यायचा आहे. कोकणात गावी या रेसिपीसाठी तांदळाचा रवा वापरला जातो, पण तो नसला तर आपण साधा रवाही वापरू शकतो. रवा अगदी छान खमंग भाजून घ्यायचा आहे. आता 7-10 मिनटानंतर रवा चांगला भाजून झाला आहे, आता तो आपण काढून घेऊयात. आता त्याच कढईत मी काकडीचा किस काढून घेते. काकडीचा किस आणि गूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. काकडीचा किस आणि गूळ हे असंच आपल्याला थोडा वेळ परतत राहायचं आहे. थोडा वेळ हा किस आणि गूळ परतल्यानंतर त्यात आपण जे खोबऱ्याचे वाटण केलं होतं ते घालून चांगलं परतून घेऊयात. आणि आता हे मिश्रण आपल्याला शिजत ठेवायचं आहे. आता मी या मिश्रणात शेंगदाणे व काजू घालते. सुरुवातीलाच हे घातले असते तरी चाललं असतं. 7-8 मिनटानंतर उकळत असलेल्या या मिश्रणात रवा घालून आपण चांगलं ढवळून घेऊयात. रवा घालून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर काकडीचे पाणी कमी वाटत असेल तर थोडं साधं पाणीही आपण त्यात घालू शकतो. किंवा रवा घातल्यानंतर रवा शिजत नाही आहे असं जर वाटत असेल तर थोडं गरम पाणीही घालू शकतो. तर हे मिश्रण आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात. 5-7 मिनटानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घेऊयात. आणि आता रवा बघितलात तर चांगला शिजला आहे. शिरा बनवताना जसं आपण रवा शिजवतो तसं अगदी हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे रवा चांगला शिजला पाहिजे. नंतर एक जाड बुडाचं पातेले घेऊन त्यात थोडं तूप घ्यायचं आहे आणि ते तूप सर्व पातेल्याला लावून घ्यायचं आहे. आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते या पातेल्यात घालून घ्यायचं आहे. एका वाटीला थोडं तूप लावून घेऊन ते मिश्रण चांगलं दाबून घ्यायचं आहे. नंतर हे पातेलं गॅसवर ठेवून झाकण घालून त्यावर चांगलं असं वजन ठेवायचं आहे. गॅस एकदम स्लो ठेवून कमीत कमी 20-25 मिनटे आणि जास्तीत जास्त 40-45 मिनटे हे मिश्रण चांगले भाजून घ्यायचे आहे. हवे तर ह्या पातेल्याच्या खाली आपण तवाही ठेवू शकतो. 45 मिनटानंतर मी गॅस बंद करून हे पातेलं थंड करायला ठेवलं होतं. आणि नंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पातेलं उतरवून घेतलं आहे. आणि आता अशी सगळीकडून सुरी फिरवून हे आपण सोडवून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे हे पातेल्यावर असं झाकण ठेवून हा पदार्थ आपण
असा काढून घ्यायचा आहे। बघा आता हे आपलं मस्त केकसारखं काकडीचे धोंडस तयार आहे, कलरही अगदी मस्त आलेला आहे। आता हे आपण कट करून घेऊयात। आज आपण हा बनवलेला कोकणातील पारंपरिक पदार्थ दिसतोही केकसारखा छान आणि लागतोही तेवढा मस्तच सर्वांना आवडेल असे हे काकडीचे धोंडस नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा। ही पारंपरिक रेसिपी लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। धन्यवाद।